नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव रमेश आनंद पाटील, मुक्काम पोस्ट कोपाडी, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर. आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग अधिक RCF यांच्यामार्फत भात बीज प्रक्रियेचा कार्यक्रम करत आहोत. आपण या खरीप सीझनसाठी YSR ही भाताची व्हरायटी निवडलेली आहे. साधारण आपण एक एकरमध्ये भात करणार आहोत आणि ह्या भातासाठी आपण स्ट्रेट ट्रीटमेंट करणार आहोत आणि ही स्ट्रेट ट्रीटमेंट केमिकलची करणार आहोत. आपण 1 किलो भात घेतलेला आहे. त्या 1 किलो भातासाठी आपण 4 ग्रॅम COC हे घेत आहोत. आता आपण या केमिकल बीज प्रक्रियेनंतर 20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. आता आपण जैविक बीज प्रक्रिया करत आहोत. RCF कंपनीकडून आपल्याला बायोला हे 1 लिटर मोफत मिळालेलं आहे. त्याचा आपण 25 ml याप्रमाणे 1 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करत आहोत. आता आपण जैविक बीज प्रक्रिया केलेली आहे. साधारण 1 तासभर आपण हे सुकवणार आहोत आणि त्यानंतर हे खरीपच्या पेरणीसाठी आपण घेणार आहोत. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया ही करावी. त्यामुळे आपल्या उत्पन्नात 10-15% वाढ होते. त्याचबरोबर रासायनिक खतामध्ये देखील बचत होते.